इन्स्पेक्टर साहब, गौरव अभ्यंकर जीवंत आहेत. तुम्ही काय बोलते? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आम्ही खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मी स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना बघितलंय. मी त्यांना हाका मारण्याचा प्रयत्नही केला, पण त्याला काही ऐकूच आलं नाही. मिस्टर विशाल, या काय बोलतायत? आणि झालं असं की हॉस्पिटलमध्ये जेव्हा यांच्या पर्समधून गौरवचा फोटो बाहेर पडला, तेव्हा त्या सिस्टर म्हणाल्या की याच माणसांनी त्यांना आदल्या दिवशी ऍडमिट केलं होतं. त्यामुळे त्यांचा असा समज झालाय की गौरव जिवंत आहे. कसं शक्य आहे? गौरवची डेड बॉडी मी स्वतः पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. नाही म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, तो जिवंत आहे असा यांचा समज आहे, खात्री नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा तपास चालू ठेवा. अर्थातच तपास तर चालूच राहणार आहे. त्यासाठीच मी इथे आलोय. गौरव अभ्यंकर जिवंत नाही हे मला माहित आहे, पण ज्या अर्थी त्या नर्सने इतकं ठामपणे सांगितलंय त्या अर्थी याचा तपास करावाच लागेल. या केसमध्ये गुंता वाढतोय एवढं खरं, पण काळजी करू नका, आपण सॉल्व्ह करू तो. इन्स्पेक्टर साहेब, मी अण्णांना भेटू? जरूर. थँक्यू. अज्जू, अज्जू ऐका ना, एक आनंदाची बातमी आहे. अज्जू, अज्जू आपला गौरव जिवंत आहे. बघितलं त्याला, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी त्याला बघितलं आता हॉस्पिटलमध्ये. मी खरंच सांगते अज्जू, माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच अज्जू, गौरव जिवंत आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, गौरव मला सोडून नाही जाणार, तुम्हाला एकटीला सोडून नाही जाणार. तो आहे, खरंच आहे तो. मधुरा, काय बोलतीयस? मी खरं सांगते अज्जू, तू माझ्यावर विश्वास ठेवा ना. कुणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. मी त्याला माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, मी त्याला हाकाही मारल्या, पण त्याला ऐकूनही आला अज्जू. पण मी त्याला शोधून काढीन, मी त्याला नक्की शोधून काढीन, आपल्या घरी परत आणीन अज्जू. तो आपल्या घरी परत येईल. खरंच तुम्ही पण इथून लवकरात लवकर बाहेर पडाल. जो आपण सगळे पुन्हा एकदा घरी आनंदाने नांदू. खरंच पुन्हा एकदा आपल्या घरी आपण सगळे एकत्र. अजू, मी तुम्हाला कळवत राहीन कसं कसं काय काय होत आहे ते. तुम्ही काळजी करू नका. हा, येऊ मी. खरं तर आम्हाला त्या गोडाऊन मधली सगळी पॅकेट्स चेक करायची होती, ते जमलं नाही. सुदैवाने एक पाकिट आमच्या हाती लागलं आहे. हे लॅबमध्ये पाठवा आणि लवकरात लवकर टेस्ट करून घ्या. त्यामध्ये जर विष आढळलं नाही तर हे प्रूव्ह होईल की कंपनीच्या बाहेरच कोणीतरी त्यामध्ये विष मिसळलं होतं. ठीक आहे, मी हे पॅकेट लवकरात लवकर टेस्टला पाठवतो. त्याचा रिझल्ट अभ्यंकरांच्या सुटकेसाठी आणि अभ्यंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजवर लागलेला कलंक मिटवण्यामध्ये खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ब
अरे तुम्हाला जखमा कसल्या झाल्यात? हे मला इन्स्पेक्टर साहेब, त्यांचा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता. बर, आपण निघूया. हो इन्स्पेक्टर साहेब, फक्त ते पॅकेटचं तेवढं पहा. तुम्ही काळजी करू नका, मी पॅकेट लवकरात लवकर टेस्टला पाठवतो. निघूया. थँक यू. मधुरा, मगाशी इन्स्पेक्टरने जेव्हा मला या जखमांबद्दल विचारलं तेव्हा मी त्यांना घोरपडींबद्दल सगळं सांगणार होतो, पण तुम्हाला अडवलंच का? कारण आपण आत्ताच जर सगळं घोरपड्यांबद्दल सांगून टाकलं तर पोलीस कदाचित अटक करतील त्यांना, आणि तेच व्हायला नकोय मला. पण का? कारण कसं आहे, घोरपडे कदाचित हा गुन्हा मान्य करतील, त्यांना अगदी जुजबी शिक्षा होईल. त्यापेक्षा ते जर का बाहेर राहिले तर ह्या सगळ्या प्रकरणाच्या मागे जो सूत्रधार आहे ना, तो आपल्याला शोधता येईल. गुड थिंकिंग मधुरा. हॅलो मॅडम, घोरपडे स्पीकिंग. अहो घोरपडे, कवा धरणं तुमची फोनची वाट बघते, कुठे आहेस कुठे तुम्ही? आय एम सो लकी मॅडम, तुम्ही माझ्या फोनची वाट बघताय. ओहो, त्या मधुरा मेल्याची बातमी तुम्ही कधी देणार आहात? काय चाललंय तुमचं तिथं? मॅडम, आय थिंक की ही तर आधीच आम्हाला काही कळ ना, आणि त्यात तुम्ही कसले इंग्रजी बोलताय? मॅडम, मधुरा मॅडम बहुतेक वाचल्या असाव्यात. अहो अशी कशी वाचल ती? तुम्ही काय करत होता तिथं? अहो मॅडम, आता कोणाचं जन्म मरण काय आपल्या हातात आहे का? सांगा ना तुम्ही, मी काय देव आहे का? अहो मग तुमच्या हातात आहे तरी काय? ती मधुरा वाचली तर तुमच्या नशिबी जलमठेप येणार हे तुमच्या ध्यानामध्ये आलंय का? मॅडम, तुम्ही मला फार घाबरवलत मॅडम, आणि घाबरलेला माणूस वेडेपणात काहीही करू शकतो, नाही का? हे बघा मॅडम, मी जर का चुकून जेलमध्ये गेलोच तर तुम्हालाही जेलमध्ये बोलावून घेईन. माझ्या बाजूच्या लॉकअपमध्ये मला कंपनी म्हणून तुम्हाला बोलावून घेणं मॅडम जेलमध्ये मला फार कठीण जाणार नाहीये. तुमच्या लक्षात येत आहे का? तेव्हा हे प्रकरण कोणालाही जड जाणार नाही, कोणाच्याही अंगाशी येणार नाही, याची व्यवस्था करा. आय थिंक यू अंडरस्टँड, यू बेटर अंडरस्टँड. लवली, खर तर थँक्स वगैरे म्हणणं चुकीचंच असेल, पण राहवत नाही म्हणून म्हणतो. ही साबुदाण्याची खिचडी माझी अत्यंत
अत्यंत फेवरेट डिश आणि ती मला जशी आवडते ना अगदी तशी तुम्ही बनवून आणली होती. थँक यू सो मच. थँक यू काय त्यात सर. आणि मी काय माझ्या आईने जशी शिकवली तशी मी केली. नो वंडर. म्हणजे तुमच्या आईच्या हातचं खाण्यासाठी घरी यावं लागणार कधीतरी. ओ अगदी जरूर या ना सर. यू मोस्ट वेलकम. खरंच आता संपली आहे पण मस्त झाली होती खिचडी. थँक्यू. आणि आता एक सांगू, आता प्लीज कौतुक बास करा. नाही कारण काय होतं सांगू का, फार कौतुक केलं ना की मग ते खोटं वाटायला लागतं आणि मग उगाच समोरच्याला आपली फिरकी घेतात की काय अशी शंका यायला लागते म्हणून. पण मी अगदी मनापासून बोलतोय. तुम्हाला खरं सांगू का मिस मानसी, तसा ना मी गंभीर प्रवृत्तीचा माणूस. मला हे असं कोणाची फिरकी घेणं मस्करी करणं वगैरे जमतच नाही, म्हणजे माझ्या रक्तातच नाही ते. आणि खास करून तुमची तर कधीच शक्य नाही. पण एनिवे खरंच खूप बरं वाटलं. तुम्ही एवढा आठवणींनी माझ्यासाठी डबा आणलात. आय विल नेव्हर फॉरगेट दिस मोमेंट. सर अहो हे खरंच काही नाही आहे. तुम्ही आमच्यासाठी जे केलंत ना त्याच्या तुलनेमध्ये हे खरंच काही नाही आहे. मी तुमच्यासाठी एवढंही करू नये. मिस मानसी, मी तुमच्यासाठी जे काही केलंय म्हणजे असं तुम्ही म्हणताय म्हणून ते तुम्ही त्याची परतफेड करावी म्हणून नाही केलेलं. ते माझ्याकडनं अगदी सहज घडलं, अगदी नकळत. आणि तुम्ही तुमच्या घरच्या प्रॉब्लेम्स बद्दल जर म्हणत असाल तर तुमच्या घरचे प्रॉब्लेम्स मला माझे स्वतःचे प्रॉब्लेम्स वाटतात. आता ते का आणि कसं हे मला नाही माहीत आणि त्याचं उत्तरही मी शोधणार नाहीये. काय झालं काय माते, तू एवढी अस्वस्थ काय आहेस? अहो आता काय सांगू, त्या घोरपडेनं फोन केला होता. तो म्हणला ती मधुरा जिकती राहिली, तिने पोलिसात तक्रार केली आणि जर घोरपडे अटक झाला तर तो आम्हाला बी संघ घेऊन जाणार. काय असं कसं काय बोलू शकतो हा? म्हणजे ह्या प्रकरणात जर का त्याला अटक झाली तर तो त्याच्या नशिबाचा भाग आहे ना. तू तुझं नाव कशाला घेईल? ह्याला प्रोफेशनल नाही म्हणत, खूप कच्चा खिलाडी आहे. अहो तो कसा बी खेळाडू असू दे, ती मधुरा जिकती राहिली ना तर आपण मेलोच म्हणून समजा. नाही नाही हे बघ, ती मधुरा समजा जिवंत राहिली तरी ती काय तक्रार करणार सांग ना, की घोरपडेनी तिला मारण्याचा प्रयत्न केला बरोबर, आणि पोलिसांनी घोरपडेला विचारलं की घोरपडे काय सांगणार की तू त्याला सुपारी दिली होतीस म्हणून. तू सांग ना, या प्रकरणाशी माझा काही एक संबंध नाही, युनियनच्या भानगडीतनं तिच्यावर काय तो हल्ला झाला, तुझा काही संबंध नाही, हा आमच्यावर खोटे आरोप करतोय. अहो असं आपण सांगितलं तरी आपल्यावर विश्वास कोण ठेवणार आहे? मी तुम्हाला सांगते, आम्हाला खडी फोडायला जावं लागणारच. हे बघ माते, तू अजिबात काळजी करू नकोस. जेलमध्ये बायकांना खडी फोडायला देत नाही, त्यांना दुसरी कामं देतात. वय काय अरमेल्या मुर्द्या, मात स्वतःच्या आईला पाठवतो खडी फोडायला. बाहेर वा आधी, बाहेर वा, बाहेर वा. आता त्या घोरपड्याचा आम्हालाच काहीतरी बंदोबस्त करायला लागणार. अहो अहो 2 तास झाले आता फोन येऊन, अजून आला नाहीये तो. तुम्ही पेपर काय वाचताय? अगं भाई येईल तो, त्याने फोन केला होता ना की तो व्यवस्थित आहे म्हणून. कशा लवकर काळजी करतेस? तो मधुरा बरोबर आहे ना म्हणून काळजी वाटते मला.
ती मधुरा म्हणजे ना. बरं बाई बरं बरं, हे बघ तू आता आलं ना की त्याला चांगला दम देऊया. ते मधुराशी अजिबात संबंध ठेवायचे नाही, चांगले फटके देऊया त्याला. नाही त्या वेळेला तुम्हाला मस्करी कसली हो सुचते. अपर्णा, अगं आपला विशाल आहे ना क्रिमिनल लॉयर आहे, आणि त्याच्या आयुष्यात हे असले प्रसंग येणारच. मग ती मधुरा असो किंवा आणखीन कोणीही असो, उगाच टेन्शन घेतेस. अच्छा, म्हणजे मी काहीच बोलायचं नाही का? ठीक आहे, काहीच बोलणार नाही मी. तुम्ही आणि तो काय ते बघून घ्या, काही बोलणार नाही मी. बघ असं करू नकोस अपर्णा, तू नक्की बोलणार नाहीस. नाही नाही बोलणार. हे बरं करतेस तू. बेल वाजली, बघ विशाल आला असेल बहुतेक. विशाल, अरे काय झालं तुला हे? बघ बघ बघ, मी तुला म्हणत होते ना तुम्हाला काही सांगितलं नाहीस. अरे सांगायचं तरी होतं, काल काही लागलंय तुला म्हणून. विशाल काय लागलं? मी सांगते तुम्हाला मधुरा बरोबर. जरा एक मिनिट गप्प बसशील का प्लीज? बस विशाल बस बस. अरे सॉरी 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 विशाल विशाल, अरे काय लागलंय? अरे रात्रभर कुठे होतास तू? अरे काय झालं काय सांग ना. एक मिनिट एक मिनिट, एवढं काही झालेलं नाहीये, एक छोटासा ऍक्सिडेंट होता बस. पाहिलंच पाहिलंच ना, आता आपल्याशी खोटही बोलायला लागलाय हा त्या मधुराचा. प्लीज वहिनी, तसं काही नाहीये खरंच. नाहीये खरंच तसं काही नाहीये. त्या मधुराच्या नात्याने आणखीन काय काय करणार आहे ना हा देवच जाणं. तरी मी काल तुला सांगत होते की जाऊ नकोस म्हणून, पण तू माझं ऐकलं नाहीस. माझं तोंड दिसतं ना तुम्हाला फक्त. वहिनी प्लीज प्लीज, एवढा तर रागा करू नकोस. आणि जे काही झालं त्यात मधुराचं काही दोष नाहीये. बास बास आता. हे बघ विशाल, मी तुला शेवटचं सांगते. यापुढेही तुला जर मधुराशी संबंध ठेवायचे असतील तर मी तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाही. समजला? अपर्ण, मी समजावतो. कोरपुडे तुझ काय करू ते सांग. त्यासनी काय करायचं म्या. हॅलो हॅलो, भूषण बोलतोय. ऍक्च्युली ऋतूचा फोन लागत नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला. ओ भूषणराव, अहो आमच्या ऋतू संग लगीन करणार होता ना तुम्ही, बद्दल का कधी राहण्यात फोन कशा पै करताय? नाही मला वाटलंच होतं तुम्ही गैरसमज करून घ्याल, पण मी मी खरंच सांगतो, मी लग्नाच्या इथे आलो होतो, पण नेमकं पोलिसांनी सापळा रचलेला माझ्या लक्षात आलं, मी तिकडनं सटकलो. नाहीतर तुमचं जावई व्हायच्या ऐवजी मला पोलिसांचं जावई व्हायला लागलं. काय बोलताय? नाही म्हणजे हे समजा आम्हाला ठावच नाही. व मला अजून एका विषयावर तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मग बोला की. मी असं फोनवर बोलू शकत नाही, तुम्ही मला भेटायला या. नाही आता भूषणराव, आम्हाला तुम्हाला भेटायला येणार नाही. बघा हे बघा, माझं अतिशय महत्वाचं काम आहे, मी तुम्हाला काही इथे घरगुती गप्पा मारायला बोलत नाहीये. तुम्ही मला कुठल्याही परिस्थितीत भेटायला या, नाहीतर मी पोलिसात तक्रार करीन की गौरवचा खून करायला तुम्ही मला सांगितलं होतं. आईला धमकी देत आहे. ठीक आहे, येते की भेट आहे. ठेव. हा मुडदे बशिवले समध्यांचे, जो येतो तो आम्हाला धमकी देतोय.